निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट। दिवाळीपूर्वीच होणार निवडणूक, उद्यापासून होणार आचारसंहिता जाहीर, मतपत्रिकेवर मतदान घेणे ही बाब आता इतिहास जमा झाली असून त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचेच नव्हे तर सर्वच निवडणुका होणार ईव्हीएमद्वारे। कडेगावातील विकास कामे राज्यात अग्रेसर, पतंगराव कदम यांनी कडेगाव तालुक्याच्या विकास कामांनी काय आपलट केला, सिंचन योजना कार्यान्वित ठेवून हरित क्रांती घडवली असून येथील विकास कामे अग्रेसर असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन। आदर्श पब्लिक स्कूल CBSE जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये अजिंक्य, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये आदर्श पब्लिक स्कूल CBSEला अजिंक्यपद। गोदापात्रात पाणी आल्यामुळे पाणी प्रश्न मिटला, बीड जिल्ह्यामध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने सध्या पाण्याची स्थिती गंभीर आहे। दरम्यान गोदापात्रात पाणी आल्याने गेवराई तालुक्यासह अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता। भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच, पक्षश्रेष्ठींसमोर पेच, विधानसभा निवडणुकीची रुंदमाळी सुरू झाली असून जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू। सांगलीतून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारी पुढे पक्षातील नीता केळकर, दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे यांनी आव्हान उभे केले तर जतमध्ये आमदार विलासराव जगताप आणि तमन्ना गोंडार रवी पाटील यांच्या उमेदवारीसाठी चुरस। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।